प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मी गौरी। इंडिया अप तक न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पुन्हा एका नवीन नारी शक्तीशी संवाद साधणार आहे। कोरोनाची सुरुवात झाली तशी अनेकांच्या मनात भीतीही निर्माण झाली। सोबतच काही नामांकित डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद करून घरात बसणंच पसंत केलं। पण त्याच काळात डॉक्टर निशिगंधा पाटील यांनी कोरोनाची पर्वा न करता ग्रामीण भागात जाऊन आपली सेवा दिली। तर जाणून घेऊया त्यांच्याकडनं। डॉक्टर, तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये इतकं महान कार्य केलं आहे। त्या काळामध्ये लोक घाबरून जायचे, पण तुम्ही कोरोनाची पर्वा न करता ग्रामीण भागात जाऊन रुग्णांना सेवा दिलेली, तर तुमचा त्या काळाचा काय अनुभव होता, काय सांगाल तुम्ही जनतेला? अनुभव तसा चांगला होता भरपूर, पण कसं आहे, आपण डॉक्टर असतो आणि बाकीचे पेशंट असतात, त्यांना दूरदूरपर्यंत काही नॉलेज राहत नाही, सरकारी म्हणा खाजगी डॉक्टरांबद्दल पण। आणि आपले पेशंट ग्रामीण भागातले त्या मानाने कमी शिकलेले आणि कमी आर्थिक परिस्थितीवाले असल्यामुळे त्यांना तेवढं ज्ञान द्यायला कळत नाही। तर हा सुरुवातीला आपल्याला हे जास्त चॅलेंज असतं की यांना आहे काय चालू नेमकी ते समजून सांगायला, ते त्यांच्या डोक्यामध्ये त्यांना ते भरून सांगायला आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतात। बाकी त्यांचा रोल मेडिकेशनचा नंतर येतो, पण बाहेर शहरांमध्ये बाहेर काय वातावरण आहे, खेडेपाड्यांमध्ये हे ग्रामीण भागामध्ये लाईटचा प्रॉब्लेम असतो, टी व्ही केबलचा प्रॉब्लेम असतो, तेवढ्या बातम्या त्यांच्यापर्यंत येत नाही। आणि ॲज अ डॉक्टर म्हणून आपल्याला ते मेडिकल फील्डचं नॉलेज त्यांना द्यावं लागतं। सुरुवात इथून असते आपली। डॉक्टरांनी प्रॅक्टिकल पद्धतीने तर हँडल केलंच, पण भावनिक पद्धतीने सुद्धा त्यांनी हँडल केलं। तर रुग्णांचा उपचार करताना तुम्ही काय भावना असायची तुमच्या मनामध्ये, कारण तो काळ खूप धाडसेचा होता, तर तुमच्या मनात काय भावना असायची तुम्ही रुग्णांचा उपचार करायचे त्यावेळेस? ॲक्च्युली धाडसाचाच म्हणावं लागेल, कारण मी पण मग आपण घरी बसून सुट्टी काढणं हे आपल्याला मला माझ्या मनाला काही पटत नव्हतं। त्याच्यामुळे जे आपल्यासमोर जे पेशंट येतात, आपण लेडीज असल्यामुळे आपल्याकडे लेडीज पेशंट जास्त येतात, त्यामानाने त्यांचे जे करोना व्यतिरिक्त दुसरे जर लक्षणं आढळतात आपल्याला, तर आपण करोनामुळे आपण घरी बसू किंवा मग ते लेडीजचे जे प्रॉब्लेम असतात, टिपिकल मासिक पाळीचे म्हणा, पांढऱ्या स्त्रावाचे, हार्मोन्सचे, तर हे प्रॉब्लेम मग ते सप्रेस होतात किंवा वाढत, क्रिटिकल कंडिशन होते, आणि कन्सल्टंट लोक पण अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला, मला असं वाटलं की आपले हे यांचं इथे एवढं कंट्रोल होणं गरजेचं आहे। ॲज अ करोनाच्या व्यतिरिक्त जे पेशंट होते आपले, आपलं फंगल इन्फेक्शन असतं किंवा मग पाईल्सचे प्रॉब्लेम असतात, आणि लेडीज लोक तर थोडंसं ऑकवर्ड पण असतो त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे जळगावला जाणं पसंत करत नाही। ग्रामीण भागात माझ्या मनाला असं वाटायचं की बाबा यांचं सॅटिस्फॅक्शन इथं झालं पाहिजे, ते कमी पैशामध्ये। ओके, प्रत्येक मेडिकेशन आपलं स्वस्त आणि एकदम हे असतं। ओके, कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये तुम्ही डॉक्टरांचं कर्तव्य तर पार पाडलंच, पण तुम्ही कुटुंबही सांभाळलं, तर हे तुम्ही कसं मॅनेज केलं? आणि तुमच्याकडे जर कोणी संशयित रुग्ण येतोय तर त्याला तुम्ही पुढच्या वाटचालीसाठी काय सांगितलं? कुटुंबाचं असं सांगायचं तर माझे मिस्टर पण डॉक्टर असल्यामुळे आम्ही घरात सुद्धा त्या ते नियम सगळे पाळले जे आपल्याला माहिती होते, जे आपण घरात करू शकत होतो, जसं की आपण ओपीडीतून घरी गेल्यानंतर परत बाथ घेणे, गरम पाण्यामध्ये करणे, गरम पाण्याची वाफ स्वतः घेणे, अजून सुद्धा आम्ही हळदीचं दूध रोज पितो, स्वतः गरम पाणी पितो, खाण्यापिण्याचे पथ्य भरपूर पाळले। आणि जसं मला माझी मुलगी जन्माला आल्यापासून मी तिला घेऊन यायची रोज इथे ओपीडीमध्ये, पण करोनामध्ये आम्ही तेवढं मुलीच्या दूर राहिलो, ते एक जबाबदारी वेगळी पाळावी लागली। आणि दुसरी गोष्ट, जे आपले घरातले सॅनिटायझर वगैरे जे असतात ते सगळं वापरलं, ते चालूच होतं। समजा माझी प्रत्येकाला, प्रत्येक सुजाण नागरिकाला एकच विनंती आहे की आपल्याला जर काही एकतरी लक्षण, सौम्य लक्षण जरी दिसलं, तरी स्वतःची जबाबदारी म्हणून आपण सरकारी दवाखान्यात जाऊन आपली एक छोटीशी अँटीजेन टेस्ट तरी केली पाहिजे, कारण होणारा जे गुंता असतो पुढे तो घरासाठी पण आणि त्या टीमसाठी पण खूप त्रासदायक असतो। आणि उगीच मल्टिपल इन्फेक्शन होण्यापेक्षा पर्सनली आपण स्वतः जाऊन आपल्याला झालेलं आहे की नाही हे चेक करून घेणं स्वतःची जबाबदारी आहे, त्यात अर्ध इन्फेक्शन तिथेच कमी होतं आपलं, त्याच्यामुळे रुग्णसंख्या वाढत नाही आणि होणारा त्रास कमी होतो भविष्यामध्ये। कोरोना काळात इतर दवाखाने बंद होते आणि त्या काळात तुमचा दवाखाना चालू होता आणि याचमुळे रुग्णांची सोय झाली, तर रुग्णांची प्रतिक्रिया काय होती त्यावेळेस? रुग्णांचं असं सॅटिस्फॅक्शन असतं की डॉक्टरांनी आम्हाला केबिनमध्ये आधी प्रवेश दिला,
तसं पाहिलं तर सोशल डिस्टन्सिंगचा नियम आहे की 3 फूट दूर राहायचं बघ, तेवढं पाळून आपण ईबीपीचे जर क्रिटिकल पेशंट असतील तर बीपी चेक करू शकतो आणि चेक केलं, स्टेथो लावला किंवा आपण त्यांचं पल्स ऑक्स घेतलं, त्या बाबतीत पेशंट खूप सॅटिस्फाईड होता की जे आपल्याला शहरा ठिकाणी सुविधा मिळतात त्या इथे सगळ्या मिळाल्यात, हे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्याला सुद्धा समाधान वाटतं की आपण काहीतरी करतोय करोनामध्ये. ॲज अ खाजगी डॉक्टर म्हटल्यावर सुद्धा आपण काहीतरी पेशंटच्या कामात पडलो बघ करोनाच्या लॉकडाऊनमध्ये, खूप की कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आपण डॉक्टर म्हणून काहीतरी करतोय समाजासाठी. कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये तुम्ही एक डॉक्टर तर आहातच पण तुम्ही एक महिला सुद्धा आहे आणि तुम्ही हे कर्तव्य खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलंय. तुमचा एकंदरीत तुमचा अनुभव काय सांगाल तुम्ही कोरोनाच्या काळातील? अनुभव तसा लक्षात राहणाऱ्यासारखाच होता यावर्षी. म्हणजे ॲज अ लेडीज डॉक्टर म्हणून यायला जायला, आणि आपण म्हणतो असं की जनरली सुरुवातीला मार्च एंडिंगला जे लॉकडाऊन झालं ती करोना झाला म्हणजे आपण मरणार, ही एक थिंकिंग होतीच डोक्यामध्ये. पण असू दे, आपण समाजासाठी काहीतरी करतोय, आपण या शिक्षणामध्ये या पेशामध्ये येण्यासाठी 6 वर्ष घातलेले ऑलरेडी, घरात बसून चालणार नाही आणि त्याच्यासाठी जीव धोक्यात असं की आहे, आता हे याला फाईट करणं आहेच आपल्याला. आणि जे जे स्टेजेस असतात करोनाच्या, जे आपण सस्पेक्टेड पेशंट जर वाटला एखादा की सर्दी खोकला ताप अशक्तपणा, टिपिकल आपले जनरल प्रॅक्टिशनरकडचे हेच पेशंट असतात, तर त्याला तुम्ही डिस्ट्रीब्यूट करायचं आणि त्याला फक्त होम क्वारंटाईनच्या भरपूर इन्स्ट्रक्शन आम्ही दिलेल्या आहेत पूर्ण डिटेलमध्ये कागदावर लिहून, मी स्वतः प्रिस्क्रिप्शन पॅडवर लिहून, आणि फलाहार म्हणा, आयुर्वेदिक मेडिसिन, होमिओपॅथिक मेडिसिन सगळं मी त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे पेशंटला. आणि चली मला पण भरपूर काळजी पण होती की असं नको व्हायला, आपल्याला स्वतःला सुद्धा तब्येत सांभाळावी लागेल, त्याच्यामुळे मी स्वतः ती काळजी पण घेतली. आणि दुसरी गोष्ट अशी की सकाळ संध्याकाळ आपण ओपीडी चालू ठेवली रात्रीपर्यंत, तर लॉकडाऊन त्यामुळे स्वतः एकटीला येणं जाणं हायवेनी हे पण खूप थ्रिलर होतं माझ्यासाठी, आपल्या बाईकवर एकटीने येणं जाणं हा अनुभव पण खूप लक्षात राहण्यासारखा होता. एकंदरीत करोनाचा अनुभव खूप काही शिकवून गेला आणि मला असे देवाकडे आशा आहेत की लवकरात लवकर लस आली पाहिजे आणि सगळ्यांचं हे वर्ष जे आहेत ते येणारं वर्ष खूप चांगलं आरोग्यदायी गेलं पाहिजे, कारण समाजाची उच्च असो का खालचे असो, भरपूर बीपीएल जरी असले तरी सगळ्या समाजाला झोडपलेलं आहे करोनाने, तर सगळ्यांसाठी खूप माझे विशेष आहेत की येणारं वर्ष खूप चांगलं गेलं पाहिजे पर्सनली असं वाटतं मला. खूप संयमाने नागरिकांना सेवा देत डॉक्टरांनी त्यांचा अनुभव आपल्याला सांगितला. डॉक्टर तुम्ही काय सांगाल कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही नागरिकांना काय सल्ला द्याल? नागरिकांना सल्ला द्यायचे प्रथम असे मुद्दे आहेत की गर्दी टाळायला पाहिजे. ॲज इंडियन कल्चर आपली भारतीय संस्कृती अशी आहे, सण उत्सव गणपती देवी दिवाळी याच्यात मी पाहिलं आहे मार्केटमध्ये भरपूर नियम तोडलेले आणि असं नाही की जे अडाणी आणि खेड्यातले लोक हेच नाही, चांगले सुशिक्षित ऑथेंटिक प्रामाणिक आणि सुशिक्षित लोकांनी सुद्धा जाणून बुजून नियम तोडलेले आहेत, हे खूप चुकीचं आहेत. आपण दुसऱ्यांना सूचना देण्यापेक्षा आपण आपल्या घराची जबाबदारी घेऊन घरात नियम पाळले पाहिजे, घरातल्यांना सूचना दिल्या पाहिजे, तेच सरकारचं कामवर थोडा लोड कमी येईल पर्सनली जर आपण सगळे नियम पाळले तर. मास्क बांधणं गरजेचं आहे कारण लस यायच्या आधी मास्क हेच आपले एक प्रकारची लस आहे, आणि पर्सनली सगळ्यांच्या खिशात सॅनिटायझरची छोटी बॉटल पाहिजेच. खरंच नियम पाळणं खूप गरजेचं आहे कारण कोरोनाचं संकट अजूनही पूर्णतः आपल्यावरनं गेलेलं नाही. डॉक्टर निशिगंधा पाटील यांनी नागरिकांची सेवा देऊन खरंच खूप छान काम केलेलं आहे. ह्या होता डॉक्टर निशिगंधा पाटील यांच्याशी संवाद साधून आपल्याला कळून चुकलं असेल की डॉक्टरांना देव का म्हटलं जातं. खरंच डॉक्टर तुमच्या कर्तृत्वाला इंडिया आपतक न्यूजचा सलाम. धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन नारी शक्तीसोबत. तोपर्यंत पाहत रहा इंडिया आपतक न्यूज मराठी.